स्वागत है विजय टेस्ट किचन रेसिपी मध्ये। आज आपण बनवणार आहे मखमल पुरी। मखमल पुरी खायला छान लागते आणि बनवायला एकदम सोपी आहे। मखमल पुरी कशी बनवली हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। दिवाळी स्पेशल आज आपण बनवणार आहे मखमल पुरी। ह्याच्यासाठी 2 वाट्या मैदा, पिठी साखर, सुके खोबरे बारीक किसून घेतले आहेत, येलो कलर, जर कलर नसेल तर आपण हळद घालायची थोड़ी, मीठ चवीनुसार थोड़े आणि वेलची पूड, आणि आपण 4 चमचे ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकायचे। आता आपण मैदा मळून घ्या, ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे थोड़े आणि हे थोड़स मिक्स करून घ्यायचे। सर्व आपण हे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडासा येलो कलर टाकायचा। कलर टाकल्यानंतर थोड़े थोड़े पानी टाकून आपण हे मळून घ्यायचे। अशा प्रकारे आपण हे मऊसूत पीठ मळून घेतले आहे। एक अर्धा तास आपण हे भिजत ठेवायचे। आणि आता ह्याच्यासाठी आपल्याला जे खोबरा आणि पिठी साखर वरून टाकायचे असते ते मिक्स करून घेऊया। थोड़ी खोबऱ्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची, गोड हवा असेल तर थोड़ा जास्त टाकायचे। आणि अर्धा चमचा विलायची पूड टाकायची। अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेतले आहे सारं। पीठ आपले चांगले भिजले आहे, आपण ह्याचे आता छोटे गोळे बनवून घ्यायचे। आज आपण बनवणार आहे मखमल पुरी। ह्याच्यासाठी आपण हा मैद्याचे पीठ मळून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपण हे गोळे बनवून घेतले आहे। आता लाटूया, थोडासा मैदा लावायचा आणि आपण अशा लांबट आपण पुऱ्या लाटून घेतल्या आहे आणि आपण ही अशी फोल्ड करायची। हे दोन्ही साइडने आपण हे असे फोल्ड करून घेतले आहे आणि आता हे तेलामध्ये तळून घेऊया। अशाच पद्धतीने आपण हे सर्व पुऱ्या लांबट लाटायच्या, लाटून झालं की हे अशा फोल्ड करून घ्यायच्या। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया। तेल तापले की त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या तळून घ्यायचं आणि हे गरम असतानाच आपण ह्याच्यावरती पिठी साखर आणि खोबरे टाकून घ्यायचे। दोन्ही साइडने चांगले तळून घ्यायचे। पुरी आपली तळून झाली आहे, आपण काढूया। आता
पुरी तळून काढली की एका प्लेट मध्ये आपण तयार केलेले हे खोबरं आणि पिठी साखरचे सारण वरून टाकायचे पुरीवर। अशा पद्धतीने आपण ह्या मखमल पुऱ्या बनवलेल्या आहेत, खायला छान लागतात।